बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा, प्रकरण चौथे. थोड्याच वेळात मानकरी हातातील पिशवी सांभाळीत सांभाळीत लगबगीनं त्या दाट झाडीतून इटलाईसमोर आला आणि देवळासमोर हातातील पिशवी त्यानं ठेवली. झिमुकडं बघून एक वार तो हसला आणि कौ लावण्यासाठी म्हणून पिशवीतलं साहित्य काढून त्याची मांडणी करू लागला. मानकरानं देवीसमोर पांढरे घोंगडे अंतरले, पाच पानाचे विडे मांडले, त्यावर हळद कुंकू वाहिलं, धूपदानी धूप घातला. तो मांडी घालून बसला आणि झिमूला म्हणाला, ए झिम्या मामा, बस घोंगडीवर, तुमच्या हातानं कापूर उदबत्त्या लावा आणि हात जोडा. मानकरी सांगेल त्याप्रमाणे दोघेही करत होते. सारी तयारी होताच मानकरानं देवीला दंडवत घातला. धूपदानी घेऊन देवीला त्यानं ओवाळलं. धुपाचा वास दरवळत होता. मानकरी हात जोडून बसला होता. तो देवीकडं एकटक नजरनं बघत होता. बघता बघता मानकरी बसल्या जागी घुमू लागला. बिऱ्या चकित नजरेन डोळे विस्पारून ते दृश्य बघत होता. घुमता घुमताच मानकऱ्याच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते. बाळकानू बाळकानू, तरी बी तुमच्यावर वाईट प्रसंग आले का? आले का? आले बाळकानू, तुमची चुकी नसली तरी तुमच्या वाडवडिलांनी काहीतरी चुका करून ठेवल्यात, त्याचे भोग तुमच्या पदरात पडल्यात. त्याचे भोग भोगायची वेळ आली आहे. आई इटलाईनं तुम्हासनी दाखलं दिलं तरी बी तुमचं डोळं उघडलं नाहीत बाळका. अरे जे करायचं ते तर कराय पाहिजेत, देवीचा मान राखाय पाहिजेत बाळका. मला जे दोन पायाचा मान दे, भरल्या पाच फळांचं तोरण बांध, झाल्या गोष्टीची माफी माग, तुझं कल्याण होईल, तुझी इडापिडा टळल, तुझ्या घरादाराचं चांगलं होईल. चांगलं होईल बाळका, काय काळजी करू नकस, माझा हात तुझ्या पाठीवर हाय, भिवू नकस. मानकरी तसाच काही वेळ घुमत होता. धूपदाणीतला धूर कमी झाला होता. घुमता घुमता मानकरी आळोके पिळोके देत देवीपुढे पालता पडला आणि काही वेळाने भानावर येऊन तो उठला. डोळे मिटून देवीसमोर त्यानं हात जोडले. देवीसमोरच्या अंगाऱ्याची चिमूट घेऊन त्यानं दोघांच्या कपाळाला लावली आणि तो म्हणाला, झिम्यादा, काय सांगितलं देवीनं? समाधानानं झिमू म्हणाला, वाडवडिलांच्याकडनं काही चुका घडल्यात, त्यांचं भोग आहेत. दोन पायांचा मान द्यायला देवीनं सांगितलंय. झिमूकडं बघत मानकरी म्हणाला, तेवढं करून टाका, तुझ्या घरावरचा भार उतरून जाईल. तू काय बी काळजी करू नकोस, हे इटलाईचं शब्द आहेत. म्हातारा उठला, मानकऱ्याच्या पाया पडला. पाठोपाठ बिऱ्यानंही त्याचं अनुकरण केलं. म्हाताऱ्याच्या डोळ्यात एक वेगळं समाधान दिसत होतं. बिदरमाळच्या दाट रानावर सूर्यकिरणं उतरली होती. रानातली झाडं डोक्यावर नवीन पालवी घेऊन उभी होती. रानाच्या पायथ्याशी थोड्याशा सपाट जागेवर आपली मेंढरं सोडून बिरू बसला होता. हातात वीतवर काठी घेऊन तो जमिनीवर रेघोट्या मारीत होता. मधूनच मान वर करून बघित होता. पुन्हा जमिनीवर रेघोट्या मारीत होता. बराच वेळ त्याचा हा उद्योग चालू होता. कंटाळून त्यानं हातातली काठी जमिनीवर फेकली आणि उभा राहत तो पुटपुटला. मायलाईच्या कस्तुरी आज येत नाही वाटतं. त्याचं पुटपुटणं बंद व्हायच्या आतच मेंढरानं हाकत येणाऱ्या कस्तुरीचा आवाज त्याच्या कानावर पडला. वाघानं मोडलं तुला, कुठं पडतोय आज, चल की नीट. कानावर आल्या त्या शब्दाने बिरू गालातच हसला
आणि तिथूनच तो मोठ्यानं ओरडला, वाघ ह्या बाजूला आहे गया। कस्तुरी जवळ येत म्हणाली, कुठं आहे र वाघ? डोळे मोठाले करीत हाताचे पंजे समोर करून बिरू गुरगुरला आणि म्हणाला, ह्यो काय तुझ्या मोरच आहे ना? कस्तुरी खळखळून हसली, असला वाघ हाय भाई, मग कसला पाहिजे तुला, खरा पाहिजे? नको बा, बोलणारा वाघच बेस। बिरू तिच्याकडे पाहत होता। 9-10 वर्षाच्या कस्तुरनं तांबड्या रंगाचं जुनेर अंगाभूती चापून चुपून नेसलं होतं। गोऱ्या कपाळावर ठसठशीत कुंकू उठून दिसत होतं। हसताना तिच्या गालावर पडणारी खळी आणि तिचे घारे डोळे बघत बसावेसे वाटत होते। तिच्याकडे तो असा एकटक नजरेने बघत असताना कस्तुरने विचारलं, बिरू एवढं काय निरखून बघायला लागलायस? काय नाही बा, काय बघायचं, दररोज बघतोयच ना मग। ते जाऊन देत, आज येळ का केलीस? येळ कुठं, दररोजच्या वक्ताला चालू आहे ना मग। तू लवकर आलायस म्हणून तुला तसं वाटतंय। तुला काय घरात ना हाकलून लावलं भाई लवकर जा म्हणून? बिरू हसत हसतच म्हणाला, हाकलून कशाला कोण लावल, खरं आहे तुझं म्हणणं, म्या चालूय लवकर। कस्तुरी माझं एक काम कर। काय रे, कसलं काम काढलास? वजं उचलायचं नाही ना मग? वजं बिजं काही नाही ग, जरा घटकावर मेंढर सांभाळ, ते चांद मेंढरू लय आगाव आहे बघ, वाट फुटल तिकडं पळतय। आणि तू काय करतोस? तेच सांगतोय, जरा मावशीकडे जाऊन येतो, असा पळत जातो आणि तसाच पळत येतो। का रे, एवढं कसलं काम काढलंस? बिरू म्हणाला, काम बीम काही नाही ग, एक सांगावा द्यायचा आहे। कसला सांगावा? अग परवा इटलाई देवीला आजा आणि मी गेल्यालो, कौल लावायचा होता म्हणून। खेतोबाला कौल लावला आणि खेतोबानं इटलाईकडं पाठवलं, मावशी काळजीत असेल, आल्या आल्या कौलाचं सांगायला ये असं तिनं मला बजावलेलं होतं, वाट बघत असेल ती, जाऊ ना मग। जा की, हे बी काय इच्चारणं झालं होय, काय काळजी करू नका, जा। बिरू वळला, 2 पावलं पुढं जाऊन परत माघारी वळत कस्तुरीला म्हणाला, पळत जातो आणि पळत येतो बघ। कस्तुरी हसून म्हणाली, कसं बी जा, पळत जा नाहीतर धावत जा, पण लवकर माघारी ये म्हणजे झालं, तू आल्याशिवाय भाकरी सोडीत नाही बघ। बरं बरं म्हणत बिरू त्या रानातून धावत सुटला। मावशीचं घर जवळ येताच बिरूनं दम घेतला, सदऱ्यानं घाम पुसला आणि मावशीच्या दरवाज्यातनंच त्यानं मावशीला हाक मागली। मावशी! त्या हाकेसरशी जना बाहेर आली। बिरूला दरवाजात बघताच जना म्हणाली, बिरू यरवाळे आलास रे, ये ये म्हणत ती 2 पावलं पुढं आली। बिरूचा चेहरा दोन्ही हातात घेऊन तिनं आपल्या कानशिलावर हाताची बोटं मोडली। मोडलेल्या बोटांचा आवाज बिरूच्या कानावर आला। हसून तो म्हणाला, मावशी लईच माया आहे बघ तुझी। जना नुसती हसली आणि त्याला आत घेऊन गेली। कुडाला टेकून बिरू बसला। जनानं विचारलं, जाऊन आलास इथला इला? वय लागला कौल? लागला की? मावशी मानकऱ्याच्या अंगात आलं होतं बघ, लई घुमला तो, मी पहिल्यांदाच असा कौल बघितला बघ। लांबट लावू नकोस, काय सांगितला कौल ते सांग। काही नाही, काही नाही, जरा काळजीनंच म्हणाली। काय सांगितलं नाही? सांगितलं की? तेच इच्छारायला लागलोय ना मग। काय सांगितलं? काय नाही म्हटला त्यो, फक्त 2 पायाचा मान देवा,
सगळं ठीकठाक होईल असं सांगितलंही. जनानं निश्वास सोडला, हात जोडले आणि उद्गारले. बरं झालं बाबा. बिरू उठला, मावशीकडे पाहत तो म्हणाला, मावशी जातो म्या. आ बस शहाणा आहेस, जरा पोटाला लाव आणि जा सावकाशीनं. खोळी का काय, भाकरी आणली आहे की? रानात मेंढर सोडून आलोय म्या. उगीच तू काळजी करत बसशील म्हणून पळत आलूया. रानात मेंढर सोडून? आणि रानात कुठंतरी गेली तर मेंढर? जात्यात कुठं आहे की कस्तुरी? तिला बघाय सांगून आलोय. कोण कस्तुरी? ती खालच्या वाड्याची बारक्या डोईफोड्याची पोर, दररोज तीच येते आहे की मेंढर घेऊन. जना बिरूकडं पाहत राहिली. ती तसं पाहत असताना बिरू गोंधळून गेला. आपलं काही चुकलंय का काय हे त्याला कळत नव्हतं. पापणी न हलवता तोही जनाच्या डोळ्यांकडे पाहत होता. नंतर तो गडबडनं म्हणाला, जाऊ. गालात हसत जना म्हणाली, थांब जरा. बिरू तसाच उभा होता. जनावळी चुलीजवळ जाऊन ती बसली. बाजूचं फडकं घेऊन त्यावर टोपलीतली दोन सांद फडक्यावर ठेवली. चुलीवरचं मडकं उतरून लाकडी डावानं झिंग्याची चटणी घेऊन तिनं ती सांदण्यावर घातली. सांदणं मोडून घडी घातली आणि फडक्याची गाठ मारीत उठून बिरूजवळ येत म्हणाली, सांदणं आहेत आणि बांगडं झिंग्याची चटणी आहे. बिरू हसत म्हणाला, वासावरच ओळखलंय गं म्या, झिंग्याची चटणी आहे ते. तसा लई हुशार आहेस तू. दोन्ही सांदणं तू खाऊ नगस, एक त्या कस्तुरीला बी दे. बोलत असता तिचंही हसणं बघून बिरू गडबडनं म्हणाला, बरं जाऊ. जा आणि आज्याला सांग काय काळजी करू नकोस म्हणून. वय दोन पायाचा मान तेवढा लवकरात लवकर दे म्हणावं. सांगशील ना? सांगतो की. बिरू वळला. थोडं अंतर तो सावकाश चालत होता. दरवाज्यात उभ्या असलेल्या मावशीकडे वारंवार मागे वळून बघत होता. हात हलवत होता. मावशीही हात हलवत होती. ती दिशेनाशी होताच बिरूनं झपझप पावलं उचलली आणि हातातील गाठोडं घट्ट धरून तो आल्या वाटेनं धावत सुटला. खुरट्या झाडाझुडपातून मेंढरं इकडं तिकडं धावत होती. हिरवळ दिसताच अधाशीपणानं हिरवळीवर तुटून पडत होते. हातात वावभर लांब काठी घेऊन उभी असलेली कस्तुरी साऱ्या मेंढरांवर लक्ष ठेवून होती. बिरूचं चांद मेंढरू कुठं लांब जात असेल तर त्याला हुसकून साऱ्या मेंढरांच्या कळपात आणून सोडत होती. आणि जरा उसंत मिळाली की ती बिरू गेलेल्या दिशेकडे एकटक नजरेनं पाहत उभी राहत होती. बराच वेळ असा गेला आणि त्या खुरट्या झाडाझुडपातून धावत येणारा बिरू तिच्या नजरेत आला. ती गालात हसली. धावत येणाऱ्या बिरूवरील नजर काढून तिनं मेंढरावर नजर फिरवली. बिरूच्या चांद्या मेंढरावर तिची नजर खिळून राहिली. धावत पळत आल्या बिरूनं धापा टाकत कस्तुरला विचारलं, सांगितल्याप्रमाणे घटकाभरात आलो की नाही? पण उत्तर न देताच कस्तुरी बिरूकडं पाहत होती. बिरू घामाघूम झाला होता. त्याचा किंचित सावळा चेहरा उन्हातून धावत पळत आल्यामुळं तांबूस दिसत होता. कानशिलावरून घामाचे ओघळ उतरत होते. त्याला त्या अवस्थेत बघून कस्तुरी कळवळून म्हणाली, बिरू एवढं धावत पळत यायला इथं काय काम अडलं होतं वैर? बघ कसं फड्याच्या बोंडासारखं तुझं तोंड लालबुन झालंय. मग तुला बोललो त्याप्रमाणे यायला ना ग. तू आणि म्हणणार गेला तिकडं सांज झाली. गेला त्यो तिकडंच येळ वकूत काय कळतोय का नाही याला? दिवस डोईवर आला तरी ह्याचा पत्त्या नाही. ती मावशी बस जरा म्हणाली असेल आणि ह्यो शाना बसला असेल. बिरूच्या जवळ येत कस्तुरी म्हणाली, असं म्हणेन वैर तुला, बघ घामानं केवढा भिजलास. म्हणत तिनं आपल्या जुनेराचा पदर पकडला आणि बिरूच्या लक्षात यायच्या आत तिनं त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पदरानं पुसला.
बिरू म्हणाला, काय तरीस तुझं बघ, घाम आला तर काय होतं आहे, मला तरी कुठं काय ठाऊक हाय, म्हणत्या तेवढं खरं, अंगात घाम मुरू नव म्हण. बिरू खाली बसला, हातातलं फडक्यांचं गाठोडं त्यानं खाली ठेवलं. कस्तुरी त्याच्यासमोर बसत त्या गाठोड्याकडं बघत म्हणाली, झिंग्याचा वास येतोय की रे. बिरू हसत म्हणाला, नाक लई तिकट आहे तुझं. हात उडवत कस्तुरी म्हणाली, आहेस की, झिंग्याचा वास कुठं काय दडतोय होई. झिंग्याच्या चटणीबरोबर मावशीनं आणि काय दिलं वळकी, तरच तुझं नाक तिकट आहे असं समजीन. मान हलवत कस्तुरी म्हणाली, नाही पा, सांगता यायचं नाही, भाकरी असेल रासोळी असेल छट असू दे, मला वळखता यायचं नाही, मला काय आरपार दिसत नाही, आरपार दिसलं असतं तर सांगितलं असतं. बिरू गालात हसत म्हणाला, वळखता येत नाही ना, नाही, पण तू सांगशील म्या काय आणलंय ते. म्हणत तिनं फडक्यात बांधलेलं आपलं गड्डं उचललं आणि त्याच्या नाकासमोर धरलं. घे घे वास, सांग केवढं तुझं तिकट नाक आहे ते तरी कळू दे. बिरू मान हलवीत म्हणाला, नाही वा, काही कळत नाही. मग सगळ्याच गोष्टी वासावरच कळत्यात होई. जाऊ दे घे, म्या सांगतो, मावशीनं आज सांगणं केली होती, सांगणं आणि झिंग्याची चटणी बांधून दिली या तिनं, दोन सांगणं आहेत. आणि मावशी काय म्हटली ठाऊक आहे काय? ती म्हटली, एकटाच खाऊ नगस, कस्तुरला एक दे आणि तू एक खा. माझं नाव तिला कसं ठावं झालं? मी आज सांगितलं घे, दररोज आम्ही मेंढर राखायला रानात दोघंच असतोय म्हणून. कस्तुरी गालात हसत म्हणाली, लई शान आहेस की. बिरू काही बोलला नाही. मावशीनं दिल्या फडक्याचं गाठोडं त्यानं सोडलं, कस्तुरीनं आपण आणलेलं गाठोडं सोडलं, बिरूचं गाठोडं सोडलं आणि मेंढरांच्यावर नजर फिरवीत तिन्ही गाठोड्यातील आणलेली भाकरी कालवण आणि मावशीनं दिल्ली सांगणं आणि झिंग्याची चटणी चवीनं खात ती दोघं बसली. सगळं खाऊन होता ढेकर देत बिरू म्हणाला, आज लई खाल्लं बघ. कस्तुरी म्हणाली, म्या काय कमी खाल्लं होई, पोहाट अगदी गच्च झालं बघ. मोकळी झालेली फडकी झाडून कस्तुरीनं बिरूची दोन फडकी बिरूला दिली. बिरूनं खाली ठेवली गुंडगी उचलली आणि गुंडगीतलं पाणी धार धरून तो घटाघटा प्यायला आणि गुंडगी त्यानं कस्तुरीच्या हातात दिली. कस्तुरीनं गुंडगी दोन्ही हातात पकडून ती घटाघटा पाणी प्यायली. झाडाच्या बुड्यात गुंडगी ठेवून दोघं समोरासमोर बसली. काही न बोलता दोघंही आपापल्या परीनं मातीशी चाळा करीत होती. कस्तुरीनं मातीशी चाळा करता करता जवळ असला एक दगड उचलला आणि नकळत ती मागे सरकली. तिनं उचललेल्या दगडाखाली काळशेला विंचू नांगी उभारून उभा होता. बिरूचं लक्ष तिकडे गेलं. तो अभावितपणे उद्गारला, इंचू आहे, पुढे जाऊ नकोस, डंक मारला तर दोन दिवस बोंबलशील. बेदरकारपणे कस्तुरी म्हणाली, डंक मारला तर नव्हे. म्हणत तिनं बाजूला पडली वितबर लांबीची काठी हातात घेतली आणि त्या इंगळीला डिवचू लागली. काठीचा स्पर्श होता ती इंगळी काठीला डंक मारत होती आणि कस्तुरी खदखदून हसत होती. बराच वेळ हा खेळ चालला होता. बऱ्याच वेळाने बिरू म्हणाला, कस्तुरी भूल व्हायला वेळ लागणार नाही, उगस त्याच्याशी खेळू नगस. भ्या वाटतंय? भ्या भ्या वाटत नाही, पण भूल व्हायला वेळ लागत नाही हे सांगतोय मी तुला. कस्तुरी त्या इंगळीला डिवचत स्वतःशीच म्हणाली, अजगराशी झुंजणारा तूच आहेस ना, का त्यो वेगळा बिरू होता. बिरू कस्तुरीवर नजर रोखून म्हणाला, कस्तुरी
तो प्रसंग म्या उडवून घेतला नव्हता, माझ्यावर तो प्रसंग ओढवला होता. मला एवढंच म्हणायचं आहे, इना कारण प्रसंग उडवून घेऊ नकस. असं वय म्हणत कस्तुरी उठली आणि नांगी उभारून चिडलेल्या त्या इंगळीच्या नांगीवर तिनं दात ओठ खाऊन आपल्या पायातल्या चपलेनं जोरानं चिरडलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.